सुनील गावस्कर यांनी मिडडे दैनिकातल्या आपल्या स्तंभामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूयात. द्रविडचा भारतरत्ननं गौरव व्हावा गावस्कर म्हणतायत. सुनील गावस्करांची मिडडे दैनिकातल्या स्तंभामधून ही मागणी आहे. भारताच्या 2020 विश्वचषकातल्या यशात प्रशिक्षक म्हणून द्रविडचा मोलाचा वाटा आहे असं गावस्कर म्हणतायत. द्रविडनं कारकिर्दीत त्याला देण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीचं सोनं केलंय असा अनुभव सांगतायत गावस्कर. फलंदाज म्हणून कसोटी आणि वन डे सामन्यात द्रविडची कामगिरी ही खूप मोठी आहे. वरच्या फळीतला फलंदाज असूनही दिवसअखेर मैदानात उतरण्याची त्याची तयारी असायची. म्हणजे नाईट वॉचमनच्या ऐवजी तो स्वतःच मैदानात उतरायचा टॉप ऑर्डर बॅट्समन असूनही संघाची गरज लक्षात घेऊन द्रविडची प्रसंगी यष्टीरक्षकाची भूमिका निभावण्याचीही तयारी होती. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताचा विंडीज आणि इंग्लंडमध्ये कसोटी विजय भारतानं मिळवला. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या 3 भारतीय कर्णधारांपैकी द्रविड हा एक, याकडे गावस्कर लक्ष वेधताय. आणि NCAचा म्हणजे नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा अध्यक्ष म्हणून नव्या गुणवत्तेला आकार देण्यात द्रविडनं मोलाची भूमिका बजावली. नमस्कार. मनस शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनस शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.